अकोला जिल्ह्यातील मातोडी इथून जवळच असलेले ग्राम गुसरवाडी येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव थाटात साजरा करण्यात आला. यावेळी गटग्राम पंचायतचे प्रशासक मोकडकर, सचिव गवळी, पत्रकार रामरतन घावट, विजय घावट, अमोल बुंदे, अर्पित भगत, गौरव भांडे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दत्ता कोलटके, मुख्याध्यापिका सौ कुलट, अंगणवाडी सेविका सौ रमाबाई भांडे व शेकडो गावकरी मंडळी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वप्रथम शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे ग्रामपंचायत प्रशासक मोकळकार यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेला सुद्धा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. अशा प्रकारचे शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्र्यावर आधारित अनेक संकल्पना कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून केल्या आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देऊन शिवाजी महाराजांना एकत्रित अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोलटके सर यांनी केले होते, तर सौकुलट मॅडम यांनी आभार मानले. एमसीए न्यूज मराठी करिता रामरतन घावट, गुसरवाडी, अकोला. आज शिवाजी महाराजांबद्दल मी दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेत ऐकावे. आज शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला, म्हणून त्यांचे नाव शिवाजी ठेवले गेले. आणि त्यांच्या आईचे नाव जिजाऊ होते आणि व त्याच्या बाबांचे नाव शहाजी राजे होते. त्यांच्या आईचे संस्कार त्याच्या आईने इतके चांगले संस्कार टाकले की ते मोठे राजा झाले आणि खूप किल्ले. त्यांची आई लहान